आता 5.2 चं एग्जांपल्स बघू आपण. हे क्लॉकवाइज प्रीवियस जे काही व्हिडिओ मी तुम्हाला प्रोवाइड करतो त्या व्हिडिओ मध्ये हे क्लॉकचं बद्दल आपण एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन किंवा क्लॉकवाइज डायरेक्शन आणि प्रत्येक दोन युनिट मधून जे काय अँगल असतो ते किती डिग्री असतो हे आपण सगळे स्टडी करू. मग आता ऍक्च्युअली फ्रॅक्शन किती आहे, समजा मी सुरुवातीला एक एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊन जास्तीत जास्त क्लिअर करता येईल. बघा 5.2 चं पहिलं एक्झाम्पल, व्हॉट अ फ्रॅक्शन ऑफ क्लॉकवाइज रिव्होल्यूशन डज अवर हँड ऑफ ए क्लॉक टर्न थ्रू द व्हेन इट मूव्स फ्रॉम 3 to 9. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही कुठे आहे 3 वरती, आता दुपारी 3 वाजले, मग नंतर रात्री 9 ला, बघा ही सुरुवातीचं पोझिशन आहे, तुमचं सुरुवातीचं पोझिशन कुठं 3 वरती आहे तुम्ही, आणि तुम्ही नंतर तुमचे क्लॉक कुठं जाऊन थांबते आता 9 ला, दुपारचे 3 आणि रात्री 9 ला, मग एकूण घड्याळाचा बघा कुठं आहे, इथं आहे तुम्ही आणि परत तुम्ही इथं आला, म्हणजे तुम्ही जा इथं रात्री 9 वाजता. मग एकूण घड्याळाचं किती फ्रॅक्शन, एकूण क्लॉकचं किती फ्रॅक्शन आपण कव्हर केलो, बघा हे इथं 12 आहे, इथं 12, इथं 3, इथं 6 आणि इकडं 9, हे 3 आहे, मी 6 ला आलो, मी 9 ला आलो, बरोबर. मग आता ह्याच्यात हे जर आपण कट केलो तर क्लॉक मला असं दिसत, बरोबर. निम्मा आपण पूर्ण घड्याळाचा आपण किती फिरलो, आपण निम्म फिरलो म्हणजे हाफ रोटेशन झाला. मग आता ते ऍक्च्युअली कसं काढायचं ते बघा, अँगल कॅल्क्युलेट करायचं. बघा मी 3 ला आहे, मी 9 ला आलो, तर अँगल मोजूया, इथून इथपर्यंत किती 30 60, बघा मी इथं आता इथं चालू करायचं आपल्याला जर्नी, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री 120 150 आणि 180, बघा 30 60 90 120 150 180. मग मी 3 ला आलो, मी परत 9 ला आलो, तर एकूण मी किती अँगल ने मूव्ह केलं बघा क्लॉकवाइज, 0 डिग्री, हे 3 ला आहे मी, आता हे 6 ला आलो, बघा मी इकडे होतो, मी 6 ला आलो, तर किती डिग्री झाला, 6 ला 90 डिग्री, मी परत 9 ला किती झाला, 180, किती डिग्री मुवमेंट झाला माझा, 180. किती पैकी बघा टोटल किती आहे, 360. 0 0 कट करा, 18 1 18 2 झाला. आता हे फ्रॅक्शन कसं करायचं बघा, 18 च्या टेबल मध्ये आता हे दोन्ही नंबर आहे की नाही, त्या दोन्ही नंबरला एका नंबरने कट करायचं, या दोन्ही नंबरला 2 ने पण कट करता येते, 3 ने पण करता येते, 9 ने पण करता येते आणि 18 ने पण करता येते, परंतु मोठे नंबर घ्यायचे. दोनशे 10 दोनशे 40 दोनशे 70 दोनशे
शब्द मिळता आहे तुम्हाला कुठे जायचं आहे तिला जायचं आहे असं उलटा जाणार नाही ना आपण असं जाणार नाही आपल्याला असं जायला लागतं क्लॉकवाइज जायला लागतं हां 30 60 90 हां इथे 120 150 180 210 240 270 मी असं फिरत 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 गेलो कुठं थांबलो तीनला थांबलो आणि माझं किती अँगल होते 270 आणि त्याचा डिवाइडेड बाय किती 360 आणि कट करा एवढं येतं नेक्स्ट ह्याचं एक्झॅक्टली आता अपोजिट दिलेले आहेत बघा तुमची स्टार्टिंग पोझिशन दिली होता 6 तुमची एंड पोझिशन दिला 3 मग आता ह्याची विरुद्ध एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले बघा फेअर विल बी द हँड ऑफ क्लॉक स्टॉप म्हणजे सुरुवातीचा किंमत दिले स्टार्ट्स 12 वाजता चालू होते 12 वाजता चालू होऊन किती पार्ट किती रिव्होल्यूशन कंप्लीट करतो बघा किती रिव्होल्यूशन आहे 1/2 रिव्होल्यूशन म्हणजे घड्याळाचा अर्धा भाग पूर्ण होते आणि कुठं थांबले फेअर इट स्टॉप्स फेअर डज इट स्टॉप्स मग कसं काढायचं बघा 1/2 1/2 म्हणजे किती किती अँगल बघा 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे घड्याळाचा 1/2 इंटू 360 करायचं 2 1 2 180 मला किती अँगल मूव करायचा आहे आता 180 180 बघा एकदम इझी आहे हे परत एकदा सांगतो मी तुम्हाला थोडं पहिलं एक दोन तीन एक्झाम्पल आपण एकदम आपण थोडं शिकूया मी कुठं आहे मी 12 वरती आहे 12 हा मी किती पार्ट फिरणार आहे 1/2 टाइम्स पार्ट फिरणार आहे मग मी कुठं जाऊन थांबेल हे क्वेश्चन कळलं मी 12 वरती आहे मग मी 1/2 पार्ट फिरणार आहे आणि फिरल्यानंतर मी कुठल्या पॉइंटला असणार कुठल्या अवस्था असणार 1/2 इंटू 360 काढा टोटल अँगल किती 360 180 बघा हे बघा आता मी 12 होते होतं मग मला टोटल एकूण किती पार्ट मला फिरायचं आहे त्याची 1/2 एकूण अँगल किती आहे 360 मग ह्याला हे 360 ने गुणायचं म्हणजे हे 360 डिवाइडेड बाय 2 हे किती 180 हां मग मी 12 वरती आहे मला आता एकूण किती अँगल मला फिरायचं आहे 180 बघा 30 60 90 120 150 180 कुठं आलो मी 6 आंसर किती 6 तेजो आप तेजी एक्झॅक्टली अपोजिट आहे नेक्स्ट पुढचं बघा स्टार्ट्स ऍट स्टार्ट्स ऍट 2 अँड 1/2 रिव्होल्यूशन मी कुठं आहे 2 वरती आहे आणि मला घड्याळाचं 1/2 टाइम करायचं आहे तर बघा हे 1/2 इंटू 360 मग हे किती डिग्री येते 180 मग मला टोटल किती अँगल फिरायचं आहे बघा 180 असं फिरत 180 कुठे येते बघा 30 60 90 120 150 180 एक हिंट देतो मी तुम्हाला 1/2 रिव्होल्यूशन जरी असेल तर त्याची पाठीमागची पाठीमागचं आहे समजा की 1 ला असतं तर 7 ला 2 ला असतं 8 ला 3
4 असेल तर किती डिग्री करायचा 90 डिग्री करायचा 3 बाय 4 असेल तर किती डिग्री करायचा 270 डिग्री करायचा आता किती आहे बघा 1 बाय 4 आहे 1 बाय 4 किती डिग्री 90 डिग्री उठणार 5 पासून 30 60 90 किती डिग्री करतो आपण 90 डिग्री कुठल्या पॉइंटला असणार मी आता आंसर घेतले ऍट ए पॉइंट लक्षात ठेवा 1 बाय 2 असेल तर सरळ 180 ला फिरायचं 1 बाय 4 असेल 90 ला यायचं 3 बाय 4 असेल तर 270 ला यायचं आंसर किती 8 त्यानंतर बघा 5 आहे 3 बाय 4 परत 5 आहे आणि फ्रॅक्शन किती आहे 3 बाय 4 मग किती पार्ट मला किती अँगल मला फिरायला लागेल बघा 270 30 60 90 120 150 180 210 240 270 कुठं आलं बघा ऍट आंसर किती त्याचा आंसर किती आहे बघा at 2 o'clock म्हणजे प्रत्येक दोन युनिट मधला जे अँगल असतो ते किती डिग्रीचे असतात ते 60 डिग्रीचे असतात